विकास आघाड़ी ने फिर से ओबीसी समाज पर आघात किया है। 2.5 वर्ष समय व्यर्थ गंवाने के बावजूद भी राज्य सरकार ओबीसी के आरक्षण के लिए संसाधन प्रदान नहीं करते। सुप्रीम कोर्ट ने तशरीह की है, ओबीसी समाज पर अन्याय हुआ है। महाविकास आघाड़ी के मंत्रियों को अब गांव में नहीं घूमने देंगे। जब तक हमारी सरकार है तब तक तो ओबीसी आरक्षण लागू रहेगा, ऐसी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुले ने दी। महाविकास आघाड़ी सरकार ने पुनः ओबीसी समाजाचा घात केला। सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करायला लावल्या, मी इंटरव्हेंशन मध्ये आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे म्हटलं की तुम्ही ट्रिपल टेस्ट पूर्ण करत नाही, 13/12/2019 पहिला निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता, 4/2019 सारखाच निकाल दिला आणि दोन निकाल येऊनही 13/12/2019 पासून 2.5 वर्ष टाइमपास केल्यावरही राज्य सरकार ओबीसीच्या आरक्षणाची ट्रिपल टेस्ट करत नाही, त्याकरता संसाधनं पुरवत नाही, त्याकरता मानव संसाधन देत नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले। आज महाराष्ट्र सरकारचे वकील महाराष्ट्र सरकारची बाजू मांडू शकले नाही, ते हतबल होते आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने शेवटी निवडणुका लावल्या आणि प्रचंड मोठा अन्याय आज ओबीसी समाजावर झाला। महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना आता जनता गावात फिरू देणार नाही, ओबीसी जनता गावात फिरू देणार नाही। महाराष्ट्रात ओबीसी समाज आंदोलन करतील आणि यांना सोडणार नाही, कारण यांनी आव दाखवून विधानमंडळामध्ये हे छातीटोक सांगितलं होतं की होय, जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत ओबीसी आरक्षण लागू होईल आणि ओबीसी आरक्षणाशिवाय आम्ही निवडणुका घेणार नाही, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेणार नाही घोषणा विधानमंडळात केली होती। मग आज तुमच्या वकिलांनी योग्य बाजू का मांडली नाही, तुम्ही योग्य अफिडेविट का केलं नाही, तुम्ही कोर्टाला का समजू सांगू शकले नाही आणि त्यामुळे या निवडणुका लागल्या आहे। विधानमंडळात लोकांना खोटं बोलण्याचं पाप या सरकारला भोगावं लागेल आणि ओबीसी समाज आता यांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।